घेऊन तेजस पडवळ उजवा कोपरा आणि रेडर असे दोन्ही प्रकारची कामं सांभाळणारा पानबादेवी रायवाडी संघाचा बरेच वर्षापासून खेळत असणारा एक अनुभवी खेळाडू तेजस पडवळ. कौस्तुभ लाल मानपादेवी रायवाडी संघाचा आज केदारलाल नसताना एक महत्वाची जबाबदारी त्याच्यावर असलेला कौस्तुभ लाल. सन्मान सत्कार माझा जो केला आपल्याला मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खर तर असं एक सुभाषित आहे, कुंडली न जमवता जीवनभर साथ देणारा, जीवनभर साथ देणारा नातेसंबंध फक्त आणि फक्त मित्र असं एक खर तर सुभाषित आहे. क्षण होता मागच्या कबड्डीची दर्जेदार कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी भरवली. आपल्या सगळ्यांचं खरोखर मी मनापासून कौतुक करेन, आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद पुढे. सुंदर, अतिशय सुंदर तीन गोल घेऊन या ठिकाणी पानबादेवी रायवाडी आणि पाहुया सिद्धेश राणे. सिद्धेश राणे खरं तर समर्थ कोपरचा हा खेळाडू मागच्या काही दिवसांपासून पानबादेवी रायवाडीचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय. आपण त्याचाही चांगला खेळ अतिशय खोलवर चालू आणण्याचा प्रयत्न करतोय. आपला संघ, आपल्या संघातले काही सहकारी या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याला गौरवलं, ज्याला ज्याच्यावरती बक्षिसं लावली गेली, तर तीन नंबरचे बनवून परिचय आधी दिलेला आणि तिथे मात्र आता या क्षणाक्षणाला काय केलं कुंदन पाटील याच्या समर्थ नेतृत्वाखाली घडलेला हा मध्ये देवी देव धरण छंद पाहूया. या ठिकाणी आपण काही चमत्कार करता करता सामन्याचा स्कोर आहे 13-15 आणि तिथे पण अटीत या सामन्यामध्ये या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा क्षिसांची खऱ्या अर्थानं खैरात या मंडळाच्या वतीने केली जाते आणि ती म्हणजे फेरीमध्ये अंतिम फेरीमध्ये आणि फायनल सेमी फायनलमध्ये खेळणारे जे संघ आहेत सेमी माफ करा फायनलमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना एक वेगवेगळी बक्षिसं या मंडळाच्या वतीने. मी या ठिकाणी खरोखर मनापासून पंतांची सुद्धा मनापासून कामगिरी त्यांच्याकडून या ठिकाणी कापूस सुद्धा दिलाय बघा आता सर त्याला सामना चालू करून घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, आतापर्यंत जसं आम्हाला सहकार्य केलं यापुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. हे सामने आपले आपल्यासाठी भरवले. आमच्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मागच्या अनेक दिवसापासून अहोरात्र मेहनत करून आपल्यासाठी हे सामने या ठिकाणी भरवले, त्याचा फक्त आनंद आणि आस्वाद घ्या, मजा लुटा. परंतु वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारचा
आपल्याकडून कुठल्याही प्रकारे या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची आपण दक्षता घ्या, आम्हाला उपकृत करायचं. बजरंग रोहा शिवशंभो पाटणेश्वर. माफ करा, आता काहीशी माझ्याकडून चुकी झाली आहे वाचण्यामध्ये. आता मी जे काही बोललो, जो संघ पुकारले, थोडासा बदल या ठिकाणी होणार आहे. आपण कोणी मनावरती घेऊ नका. धन्यवाद. ग्राउंड क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडूंना खेळ खेळून द्या. बाहेरचे समर्थक जर मैदानामध्ये आले, समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला तेवढे गुण दिले जातील याची आपण वाटतं. धोरण संघ या ठिकाणी विजय झालेला दिसतोय. धन्यवाद. ग्राउंड क्रमांक 2 वरती झालेला जय हनुमान उछडे विरुद्ध मरी देवी धेरण, यामध्ये मरी देवी धेरण हा संघ 3 गुणांनी विजय झालेला आहे. विजय संघाचं अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये जय हनुमान उछडे हा संघ सहभागी ओंकार मात्र याच्याकडचा असलेला 200 रुपयाचा पारितोषिक देऊन सन्मानित केलंय. धन्यवाद. आणि आता मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे ती खऱ्या अर्थानं. रायवाडी संघाचा कौस्तुभ लाल, कौस्तुभ मिळ ना ते लाय तो वारा आहे तिथं. या ठिकाणी पाहिली ती सूरज म्हात्रेंनी, आणि सूरज म्हात्रे पोहोचून 100 रुपयाचा पुन्हा एकदा पारितोषिक याबद्दल स्वागतला 100 रुपये, तर आता संकेतला 100 रुपये. होय, पुन्हा एकदा पांडवादेवी रायवाडी हा संघ. Thank you.
هلا